नागपुर में मां की मृत्यु से दुखी छात्र को पुलिस ने अंबाझरी तालाब में डूबने से बचा लिया। अंबाझरी पुलिस एक अन्य आत्महत्या के मामले में शव निकालने के लिए तालाब परिसर पहुंची थी, तब अचानक एक युवक की तालाब में कूदने की आवाज आई, जिसके बाद उसे तत्काल प्रभाव में बचा लिया गया। यह घटना रविवार की सुबह हुई। सुबह 8:50 पर अंबाझरी तालाब में शव दिखाई देने का पता चलने पर पुलिस मौके पर पहुंची। पुलिस ने गोताखोर की मदद से शव बाहर निकाला। वहां उसकी की गई पार्क बाइक से शव राजेश कृष्णराव काले से कामगार कॉलोनी का होने का पता चला। ड्राइवर का काम करने वाले काले को तैराकी का शौक था। उनके तैरने के दौरान डूब जाने का कयास लगाकर पुलिस घटना की जांच करने लगी। पुलिस एक और इस मामले की जांच कर रही थी, उसी दौरान पंप हाउस के पास से एक 20 साल के छात्र ने अंबाझरी तालाब में छलांग लगा दी। घटनास्थल के करीब ही मौजूद पुलिस अधिकारी व दल तत्काल हरकत में आ गया। उसने चंद्रमणि नगर के तैराक देवीदास जामुलकर की मदद से युवक को डूबने से पहले ही तालाब से बाहर निकाल लिया। पुलिस और लोगों को देखकर छात्र रोने लगा। इससे पुलिस को उसके तनाव अथवा अवसाद में होने का पता चल गया। 5 माह पहले युवक की मां की मृत्यु होने का बताया गया है। छात्र माता पिता का इकलौता बेटा था। मां की मृत्यु के बाद से उसे जीवन एकाकी लग रहा था। उसे रह रहकर मां की आस सताती थी। उसका अध्ययन में भी मन नहीं लगता था। वह अवसाद में चला गया था। रविवार की तड़के अंबाझरी में खुदकुशी करने के इरादे पांचपावली स्थित घर से रवाना हुआ। पीआई अशोक बागुल, हरिदास मड़ावी, एपीआई अचल कपूर, सिपाही प्रशांत गायधने ने छात्र को किसी तरह शांत किया। पूछताछ करने पर उसने मां की मृत्यु के दुख में खुदकुशी का कदम उठाने का बताया। पुलिस ने युवक के परिजनों को सूचना दी। आमचे एपीआई कपूर आणि बाकीचे कर्मचारी नाईट ड्युटीवर असताना त्यांना एक खबर आली की अंबाझरी तलावावर एका अनोळखी इसमाचं प्रेत तरंगताना दिसत आहे। मग एपीआई कपूर आणि प्रशांत आणि बाकीचे लोक तात्काळ तिथे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तिथं आता आमच्याकडे ऑलरेडी फुटाळा किंवा अंबाझरी तलावाचे काही पट्टीच्या पोहणाऱ्यांचे नंबर्स असतात, जातानाच आम्ही त्यांना बोलवलं आणि तिथं घटनास्थळी पोहोचले असता ते डेड बॉडी आम्ही काढली आणि त्याचं आयडेंटिफिकेशन चालू असतानाच त्याच्यावर बाकीचं पंचनामा वगैरे कारवाई चालू असतानाच तिथं धडामकन पाण्यामध्ये आवाज आला। ते एपीआई कपूर, प्रशांत आणि बाकीचे जे लोक तिथं हजर होते त्यांनी तात्काळ तिकडे पाहिलं तर एक तरुण पाण्यात उडी मारताना दिसला। यांनी तात्काळ ती डेड बॉडी तशीच सोडली आणि पटकन तिथं पाण्यामध्ये उडी मारली। आमचा कॉन्स्टेबल प्रशांत, एपीआई कपूर आणि ते पट्टीचे पोहणारे सद्ग्रस्त होते आणि यांनी पोहून त्याला बाहेर काढला। तो हातपाय झटकत होता आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं। त्याला बाहेर काढल्यावर जी फर्स्ट एड ट्रीटमेंट असते ती एपीआय कपूर, प्रशांत आणि बाकीच्या लोकांनी दिली आणि नंतर तो जेव्हा थोडासा सेटल व्हायला लागला तात्काळ मग त्याला आम्ही स्वतः पण जाऊन तिथं भेटलो। त्याला विचारलं, सुमारे 20 वर्ष वयाचा तो तरुण होता, थोडासा मेंटली डिस्टर्ब होता। दरम्यान मग त्याच्याकडून आम्ही त्याच्या पत्ता वगैरे मोबाईल वगैरे घेऊन त्याच्या वडिलांनाही बोलवलं। दरम्यानच्या काळामध्ये अंबाझरी तलावाच्या आसपास फिरणारे काही तिथं लोक पण आले। तिथं असलेलं एक कपल, अनोळखी कपल होतं, त्यांनी पण त्या मुलाला खूप चांगलं समजावलं। त्या मुलाने जी घटना सांगितली ती घटना ऐकून तिचे काळजाला झरे पडण्यासारखी ती घटना आहे, छिद्र पडण्यासारखी। की 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी त्याच्या आईचा, जिच्यावर तो खूपच प्रेम करत होता, तिचा अतिशय फ्रीक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईला वाहनाने चिरडलं कारंजा लाड। तेव्हापासून याची जी मनस्थिती ऑलरेडी जी विकल अवस्थेत होता तो अजून जास्त विकल झाला, विक्षिप्तपणे वागू लागला आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तो कमी 3 ते 4 वेळेस सुसायडल टेंडन्सी त्याच्यात आल्या होत्या, निघून गेला होता। त्याचे वडील जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत होतं की त्याचे वडील म्हणायचे की साहेब मी तर ड्रायव्हर आहे म्हणे, मी जेव्हा जातो ड्युटीला तेव्हा घरी येताना माझा मुलगा असेल की नाही याची मला भीती वाटते, शंका वाटते। तर नेमकं काल तसंच झालं म्हणे, आम्ही याला रात्रभर शोधत होतो म्हणे आणि तुम्ही त्याचा जीव वाचवला। बरंच त्यांनी पोलिसांना जे काही आभार मानायचे ते मानले। अतिशय महत्वाची बाब इथं अशी आहे की त्या मुलाला असं वाटत होतं की माझी आई गेली म्हणजे माझं विश्व संपलं आणि ऑलरेडी तो मनोरुग्ण, काही प्रमाणात मनोरुग्ण असलेला मुलगा अजून जास्त डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यातून त्याने ही घटना अंजाम देण्याचा प्रयत्न केला। जर आमच्या पोलिसांनी आणि त्या पट्टीचे पोहणारे जे होते तात्काळ उडी घेतली नसती तर कदाचित एका डेड बॉडीवर पंचनामा करताना दुसऱ्या डेड बॉडीवर पंचनामा करण्याची वेळ पोलिसांना आली असती।
हे सगळं ऐकल्यावर आमचंही मन हृदय अतिशय डोळे पाणावले, मन भरून आलं, विषण्ण झालं मन। तर माझी जनतेला आपल्या मार्फत ही विनंती आहे की आईवडिलांनी कृपया मुलांचं मन जाणून घेणं गरजेचं आहे। सर्व आईवडील मुलांवर प्रचंड प्रेम करतात, पण मुलं आपल्याविषयी काय विचार करतात, विशेषतः ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही जर मुलांचा मोबाईल काढून घेतला तर रागात येऊन चिडून जाऊन निघून जाण्याच्या आणि अनेक काही काही सुसाईडच्या अटेम्प्टच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। तर आपल्या मार्फत माझी आईवडिलांना, पॅरेंट्सना, टीचर्सना, एल्डर्सना, सर्व समाजाला विनंती आहे की वी नीड टू टेक दीज यंग किड्स इन टू कॉन्फिडन्स। ते जर आपल्या स्तराचा विचार करू शकत नसतील तर आपण त्यांच्या स्तराचा विचार करून त्यांचं मन भावना जाणून घेणं गरजेचं आहे, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। आज पोलिसांनी फक्त पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनचा रोल प्ले नाही केलेला आहे तर जीव वाचवण्याचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे, काउन्सिलरचा सुद्धा रोल प्ले केलेला आहे आणि रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनमध्ये जी काही भूमिका पोलीस करू शकतात तो सुद्धा रोल आज आम्ही प्ले करण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार साहेबांनी, आमचे नॉर्थ रिजन श्री रेड्डी साहेबांनी, विनीता साऊ डीसीपी मॅडमने आम्हाला या बाबतीमध्ये स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की दैनंदिन रुटीन कामं पोलिसांची होतातच होतात, मात्र अशा घटना की जिथं पोलिसांचं एक वेगळं रूप बाहेर येणं गरजेचं असतं तिथं सुद्धा तुम्ही आपलं काम व्यवस्थित करा आणि ही जाणीव आमच्या डोक्यात सतत असायची असते। म्हणून आम्ही आमचा जे काही प्रयत्न असेल तो केलेला आहे आणि एक तरुण जीव वाचवलेला आहे।